नमस्कार मित्रांनो, या रियल प्राइम व्हिडिओ मध्ये आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। या तालुक्याचे ठिकाण दहिवडी हे शहर आहे। मान हे शहर अथवा गाव तालुक्यामध्ये कुठेही अस्तित्वात नाही। खरे म्हणजे मान हे नदीचे नाव आहे। या तालुक्यातील प्रमुख नदीचे नाव मानगंगा असे असल्यामुळे या नदीच्या नावावरून या तालुक्याला मान असे म्हटले जाते। तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी हे शहर असले तरी म्हसवड हे सुद्धा मोठे शहर असून या ठिकाणी नगर परिषद आहे। दहिवडी शहर हे नगर पंचायतीचे शहर आहे। कायम दुष्काळ असलेला हा तालुका ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये या तालुक्याची गणना होते। 2018 साली या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचे काम झाले होते व या तालुक्यातील टाकेवाडी या गावाला पाणी फाउंडेशनचे पहिले पारितोषिक मिळाले होते। 2011 जनगणनेनुसार या तालुक्याची लोकसंख्या 2,25,000 इतकी आहे, तर साक्षरता दर 72.50% इतका आहे। आता या तालुक्यामधील काही महत्वाची ठिकाणे जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया श्री क्षेत्र गोंदवले। मान तालुक्यामध्ये सातारा म्हसवड मार्गावर दहिवडी गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर गोंदवले संस्थान आहे। नामपूजेचा व अन्नदानाचा महिमा सांगणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म व समाधिस्थान या ठिकाणी आहे। गोंदवलेकर महाराजांनी लोकांना भक्ती मार्गाची वाट दाखवली। नामउपासनेचा मार्ग दाखवत अन्नदानाचा महिमा त्यांनी सांगितला। या मंदिराच्या गाभाऱ्यातील तळमजल्यामध्ये महाराजांची समाधी आहे। पायऱ्या उतरून समाधीचे दर्शन घ्यावे लागते। या समाधीच्या वर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या सुंदर मूर्ती आहेत। मंदिराच्या सभागृहामध्ये भजन व प्रवचनाचे नित्य कार्यक्रम सतत चालू असतात। या मंदिराच्या उत्तरेला 2 मोठे हॉल असून या ठिकाणी भक्तांना महाप्रसाद दिला जातो। या हॉलच्या पश्चिमेला 2 उंच व अवाढव्य अशा इमारती असून या ठिकाणी भक्त निवासाची सोय केली जाते। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम आधुनिक पद्धतीचे असून हे बांधकाम 1936 साली पूर्ण करण्यात आले आहे। या तालुक्यातील दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे म्हसवड शहर। सातारा पंढरपूर मार्गावर मान तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर आहे। या ठिकाणी प्रसिद्ध असे श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचे मंदिर आहे। दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते। यात्रेदिवशी मोठ्या रथामधून मिरवणूक काढण्यात येते। कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते द्वादशी असा 12 दिवस श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा साजरा केला जातो। या सिद्धनाथ मंदिराच्या शिखराची उंची 100 फुटाहून जास्त आहे। श्री सिद्धनाथ म्हणजे कालभैरव शंकराचे रूप आहे। त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ, डमरू, शिगी अशी शस्त्रे आहेत। गळ्यामध्ये रुद्राक्ष व नरमुंड माळा आहे। डाव्या हातामध्ये दैत्यशिर आहे। सिद्धनाथाच्या दर्शनासाठी दर रविवारी विशेष गर्दी असते। म्हसवडचे श्री सिद्धेश्वर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे। मान तालुक्यातील तिसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर। पुराण, इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा समन्वय साधणारे शिखर शिंगणापूर सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर महादेव डोंगर रांगांमध्ये वसले आहे। शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचे जागृत देवस्थान आहे। चैत्र शुद्ध पंचमीस या ठिकाणी शिव पार्वतीचे लग्न लागते। या ठिकाणी कावडीने पाणी आणून मूर्तीवर धार धरण्याची प्रथा आहे। शिखर शिंगणापूर बद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो पाहायला विसरू नका। या ठिकाणांसोबतच दैवडी येथील श्री काशीपती नीलकंठ महाराज, जांभुळणीतील श्री भोजलिंग व जोगेश्वरी मंदिर, मोही या ठिकाणचे श्री महालक्ष्मी मंदिर, मारडी येथील भवानी आई मंदिर, तसेच मलवडी येथील खंडोबा मंदिर
व श्री महंत शांतिगिरी महाराज मठ, पांगरी येथील बिरोबा सतोबा, कुळकजाईचे सीताबाई मंदिर, किरकसालचे श्रीनाथ मंदिर इत्यादी प्रसिद्ध देवस्थाने या तालुक्यामध्ये आहेत। मान तालुक्यामध्ये वारूगड व मेहमानगड हे काही किल्ले सुद्धा आहेत। धन्यवाद। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत रियल प्राइम व्हिडिओजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा।